प्रभाग क्रमांक 14 मधील अंतर्गत रस्त्यांची पाहणी नगरसेवक रियाज खरादी आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील अंतर्गत रस्ते 20 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले, त्यानंतर या रस्त्यावर कोणतंही काम महापालिका प्रशासनाकडून झालं नाही. सध्या अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे, त्यामुळं दुचाकी वाहन चालकांना तसंच पदाधिकाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. या निमित्तानं प्रभाग क्रमांक 14 नगरसेवक रियाज खरादी आणि महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी या अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली. त्यावेळी सोशल कॉलेज जिंदा मदरशा चौक तसंच पद्मशाली चौक ते जेल रोड पोलीस स्टेशनपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाल्याचं निदर्शनास आलं. नगर अभियंता संदीप कारंजे यांनी शासनाच्या योजनेतून या प्रभागातील अंतर्गत रस्ते करून दिले जातील असं आश्वासन दिल्याची माहिती नगरसेवक रियाज खरादी यांनी दिली. नगर अभियंता संदीप कारंजे साहेब यांनी आमच्या प्रभागात व्हिजिट केले, त्यांना आम्ही प्रभागातले जे एकदम खराब झालेले रस्ते त्या रस्त्यांचा पाहणी दौरा केला आणि साहेबांना सांगितले की आपण या हेड ऑफिस किंवा नगरोत्थान योजनेमध्ये काम करून घेऊ आणि हे जे रस्ते आहेत खराब झालेले रस्ते सोशल कॉलेज ते जिंदाशा मदार चौक पद्मशाली चौक आणि दुसरा रस्ता जेल रोड पोलीस स्टेशन ते वरपर्यंत रस्ता आणि तिसरा मजदूर क्लब ते कालिका मंदिर हे तीन रस्ते अत्यंत खराब झालेले आहे. या रस्त्याची अवस्था अशी आहे की चालता पण येईना, गाडी तर सोडा चालत बी जाणं अवघड झालेलं आहे.